मुलांनो, अशी पुस्तकं आपण पुस्तकातून अभ्यास करूया. काही पुस्तकं आपल्याला झपाटून टाकतात. अंतकरणात भावनांची प्रचंड खळबळ उडवून देण्याची त्यांच्यात शक्ती असते. अशी पुस्तकं कधी विसरता येत नाहीत. दीर्घकाळ टिकणाऱ्या सुगंधाप्रमाणे ती पुस्तकं मनात दरवळत राहतात. उत्तम साहित्यकृतीचं वाचन करत राहणं यासारखं दुसरं उत्तेजक आणि आनंददायक काही असेल का, असं लेखक म्हणतो. काही पुस्तकं मुलांना आपल्याला एकदम झपाटून टाकतात. ज्ञानेश्वरी घ्या, इतिहासातील 7 सोनेरी पानं ते पुस्तक घ्या. आता अलीकडे आलेलं विश्वास नांगरे पाटील यांचं मन में है विश्वास, सुधामूर्तींचं घ्या, छावा कादंबरी घ्या, स्वामी विवेकानंदांचं पुस्तक घ्या, वीर सावरकरांचं पुस्तक घ्या, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांचं पुस्तक घ्या. अशी कितीतरी पुस्तकं आहेत. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचं पुस्तक घ्या. आपण मराठी चित्रपटसृष्टीमधील निळू फुले यांचा प्रवास बघा. दादा कोंडके, एकटा जीव हे बघा. अशी उचल्या कादंबरी बघा. अशी अनेक पुस्तके, कविता संग्रह आहेत की आपल्याला ती झपाटून टाकत असतात, एक प्रेरणा देतात. म्हणजे खरोखरच काही पुस्तकं आपल्याला झपाटून टाकतात, अगदी अंतकरणाचा ठाव घेतात. आणि अशी पुस्तकं सदैव स्मरणात राहतात. एखाद्या फुलाचा सुगंध जसा दीर्घकाळ टिकतो तसे मनात पुस्तकं दळवत राहतात. आणि उत्तम साहित्य कृतीचं हेच लक्षण आहे, ते नेहमी आपल्याला उत्तेजक आणि आनंददायक असतं. मॅकबेथ आणि किंग लियर या नाटकातले काही संवाद इतके काव्यात्मक, इतके अर्थगर्भ आणि इतके भावस्पर्शी आहेत की प्रत्येक वाचनाच्या वेळी अधिक उत्कट अनुभूती देत राहतात. म्हणजे हे जे मॅकबेथ आणि किंग लियर या नाटकातले काही संवाद, म्हणजे शेक्सपियर हे जे नाटककार आहेत, सुप्रसिद्ध इंग्रजी कवी नाटककार आहेत, त्यांचं हे मॅकबेथ आणि किंग लियर ही त्यांची प्रसिद्ध नाटके आहेत. यामधील काही संवाद बघितले तर आपल्याला त्यामध्ये काव्यात्म आणि इतके अर्थगर्भ आणि इतके भावस्पर्शी आहेत की प्रत्येक वाचनाच्या वेळी अधिक उत्कट आपल्याला अनुभूती येते, वेगवेगळे अनुभव त्यामध्ये येतात. अशा वाचनाची नशा एक वेगळीच असते मुलांना. सुखाविषयीच्या माझ्या कल्पनेतून पुस्तकं वगळली तर सार सुख संपुष्टात आलं असं म्हणावं लागेल. लेखक म्हणते प्रत्येक माणसाच्या सुखाच्या कल्पना असतात. प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टीत सुख वाटत असतं, पण सुखाची जी कल्पना आहे त्यामध्ये पुस्तकं नसतील तर त्या सुखाला काही अर्थ नाही असं लेखक म्हणतोय. जवळचे मित्र कधी दुरावतात. ज्यांच्यावर प्रेम केलं त्यांनाही त्या प्रेमाची कधीतरी विस्मृती होते आणि वैराचा अग्नी ते पेटवत राहतात. माणसामध्ये वैर होतं. काही लोक विसरतात. हातात आलेला पैसा कसा आणि केव्हा नाहीसा होतो ते आपल्याला कळतही नाही, पण पैसा आणि माणसं यांच्याप्रमाणे पुस्तकं कधीच विश्वासघातकी असत नाहीत. पैसा हा म्हणताना आलेला संपतो. काही मैत्री असतात, काही थोडं राग आलं की लगेच ते आपल्याला विसरून जातात, पण पुस्तकं कधी विश्वासघात करत नाहीत. त्यांना स्पर्श करण्याचा अवकाश भावनांनी आणि विचारांनी ओसंडणारं आपलं अंतकरण ते उघडं करतात. माझ्या अंतरंगात त्या थोर लेखकानं साठवलेलं हे भांडार तुझंच आहे, जे आवडेल ते खुशाल घेऊन जा, असंच जणू पुस्तकं आपल्याला सांगत असतं. पुस्तक सांगत असतं. पुस्तकांवर अत्यंत प्रेम करणारी माणसं मी पाहिली आहेत. आपल्या कपाटात जीवापाड जपून ठेवलेलं पुस्तक दुसऱ्याला देताना ती अगदी व्याकुळ झालेली असतात. खरोखर पुस्तक कधी आपल्या स्वतःच्या गोष्टी लपून ठेवत नाही. ज्याने त्याला निर्माण केलेले ते पुस्तक सांगतो, जे आवडेल ते खुशाल घेऊन जा, तो पुस्तक सांगत असतो. पुस्तकांवर अधिक प्रेम करणारी माणसं लेखकांनी पाहिलेली आहेत आणि अक्षरशः आपल्या कपाटामध्ये जीवापाड जपून ठेवणारी, अगदी महिन्यातून 15 दिवसातून त्यांना धूळ असेल तर फडक्याने कपड्याने पुसून काढणारी, व्यवस्थित ठेवणारी अशी लोकं आहेत. अगदी पुस्तक दुसऱ्याला देताना देऊ की नको असे त्यांचा जीव व्याकुळ होतो, एवढे पुस्तकांवर प्रेम करणारी लोकं आहेत. एकदा एका ग्रंथप्रेमी वाचकाकडून 2 दिवसासाठी एक पुस्तक मी वाचायला आणलं होतं. ते देताना तो ग्रंथप्रेमी मला काकुळटीनं सांगत होता, अतिशय काळजीपूर्वक वापरा, दुसऱ्याच्या हाती देऊ नका, पुस्तकाची पानं मुडपू नका, कोणताही मजकूर पेन्सिलनं किंवा शाईनं अधोरेखित करू नका, वरचं कव्हर काढू नका. तिसऱ्या दिवशी कटाक्षानं मला पुस्तक परत करा. त्या सूचना मला अपमानकारक वाटल्या नाहीत.
हातात पडलेल्या कोणत्याही पुस्तकाशी निर्दय चाळा करणारे अनेक पुस्तक शत्रू मी पाहिले आहेत. त्यांच्या हिशेबी छापलेलं एक चोपडं म्हणजे पुस्तक. त्याला कसलं महत्त्व द्यायचं? पुस्तकाचा उपयोग तरी किती? भूक लागल्यावर ते शिजवून थोडंच खाता येतं. वेडे लोक वाङ्मयात अनेक रस असतात असं म्हणतात. तहान लागल्यावर तुमच्या कालिदासाच्या शाकुंतलातील रस पिणं शक्य आहे काय? फार तर एकदा वाचावं किंवा चाळावं आणि मग येईल त्या भावानं फुकून टाकावं ही विचारसरणी अनेकांची असते. पण त्या पुस्तकप्रेमीनं मला ज्या अटी घातल्या होत्या त्या खरोखरच अत्यंत संयुक्तिक होत्या. इथे कालिदासाचं वर्णन आहे मुलांनो, जे संस्कृतमधील महान नाटककार हे आहेत व कवी आहेत, म्हणजे अभिज्ञान शाकुंतलम या नाटकाचं ते रचयिते आहेत. मेघदूत सारखी अजरामर कलाकृती त्यांनी निर्माण केलेली आहे. आणि लेखक म्हणतो इथे की एकदा एका ग्रंथप्रेमी वाचकाकडून 2 दिवसांसाठी एक पुस्तक मी वाचायला आणलं होतं. ते देताना त्या ग्रंथप्रेमीने काकुळ तिला येऊन अतिशय काळजीपूर्वक वापरा, किती सूचना देत्या, दुसऱ्याकडे पुस्तक देऊ नका, पुस्तकाची पानं मुडपू नका, वरचं कवर काढू नका आणि पुस्तक लगेच 2-3 दिवसांनी परत करा. किती सूचना, लेखकाला ते अपमानकारक वाटलं. पण दुसऱ्या क्षणी लेखकाला असं वाटलं हे बरोबर आहे, कारण उगाच निर्दयीपणे पुस्तकांशी चाळा करणारी लोकंही आहेत, कसंही वापरणारी पुस्तक वापरणारी लोकं आहेत. म्हणजे एखादं काळिदासाचं शाकुंतलातील वाचायचं आणि ते पुस्तक तसंच ठेवून द्यायचं याला काही अर्थ नाही. म्हणून लेखक म्हणतोय त्या पुस्तकप्रेमीने मला ज्या अटी घातल्या होत्या त्या खरोखरच अत्यंत संयुक्तिक होत्या. पुस्तकप्रेमीने अटी घातलेल्या आहेत हे फार चांगलंच आहे असं लेखक म्हणतोय. तो माणूस म्हणतोय, लेखक म्हणतोय, माझ्या हाती पुस्तक देताना त्यानं त्यावरून मायेनं अलगद हात फिरवला. मी त्याला म्हणालो, कसलीही काळजी करू नका हो, माझ्या घरीसुद्धा तुमच्या पुस्तकाला माहेरी आल्यासारखं वाटेल. लेखक म्हण तो पुस्तक देणारा म्हणतोय मायेने हात फिरवतो, व्यवस्थित वापरा, काळजी घ्या पुस्तकाची. म्हणून लेखक म्हणतोय, अहो त्या पुस्तकाला माहेरी आल्यासारखं वाटेल, मी एवढी त्याची काळजी घेईन. माझ्या घरीसुद्धा तुमच्या पुस्तकाला माहेरी आल्यासारखं वाटेल. त्याला सासूरवास सहन करावा लागणार नाही, मी काय त्या पुस्तकाचं छळ करणार नाही. ते अगदी योग्य स्थळी तुम्ही देत आहात. तो हसला, त्याचं समाधान झालं असावं. मी म्हणालो, एका संस्कृत सुभाषितात म्हटलं आहे, मूर्ख हस्तेनं दातव्यम एवं वदती पुस्तकम. मूर्ख हस्तेनं दातव्यम एवं वदती पुस्तकम, म्हणजे मूर्खाच्या हाती मला देऊ नका, त्याला त्याची काय किंमत कळणार आहे असं पुस्तकाचं म्हणणं आहे. माझ्या हाती ते देताना तुम्हाला माझ्या शहाणपणाबद्दल शंका आली नाही ना? आता तो खळखळून हसला आणि म्हणाला, अहो दुधानं तोंड पोळल्यामुळं मी ताक फुंकून पितो आहे. अहो एकदा का दुधानं तोंड पोळलं की माणूस ताकही फुंकून पितो, म्हणजे झालंच तसं. म्हणून मी तुम्हाला सांगतोय काय झालं. अहो काही दिवसापूर्वी एका कवीनं माझी 2 पुस्तकं नेली. मी 15 दिवस वाट पाहिली पुस्तकं मागायला गेलो, तेव्हा त्यानं चक्क कानावर हात ठेवले. आपण पुस्तकं आणलीच नाहीत असं त्याचं म्हणणं आहे. आता काय करणार, पुस्तकं गिळंकृत करणं म्हणजे माझ्या दृष्टीनं भयानक प्रकार आहे. तेव्हापासून मी ठरवून टाकलं की प्रत्यक्ष परमेश्वर आला तरी त्याला पुस्तक द्यायचं नाही. माझी पुस्तकं हीच माझी अपत्य. वाचायला भरपूर ग्रंथ असले तर मी जन्मठेपेची शिक्षासुद्धा आनंदानं सहन करीन, पण पुस्तक नसतील तर राजवाडासुद्धा मला स्मशानासारखा वाटेल. सहज माझ्या मनात विचार आला, असे निष्ठावंत वाचक आता दुर्मिळ झाले. की तो माणूस म्हणतोय, अहो झालंच तसं. एकदा काही दिवसापूर्वी एका कवीनं माझी 2 पुस्तकं दिली. 15 दिवस वाट पाहिली तर ती पुस्तकं दिलीच नाही, आणि पुस्तकं मागायला गेलो तर त्यांनी चक्क कानावर हात ठेवले. आता काय करणार, पुस्तकंच त्यांनी गिळंकृत करून टाकली, हरवून टाकलं त्यांनी. तेव्हापासून मी ठरवून टाकलं, परमेश्वर जरी आला तरी पुस्तक द्यायचं नाही. पुस्तकं हीच माझी आता आपत्ती आहेत. वाचायला भरपूर ग्रंथ असले तरी जन्मठेपेची शिक्षासुद्धा आनंदानं माणसं सहन करतात, तो मी सहन करेन. पुस्तकं नसतील तर राजवाडासुद्धा मला स्मशानासारखं वाटेल, एवढं प्रेम त्या माणसाचं लेखक पुस्तकांवर आहे. आणि म्हणून लेखकाच्या मनात सहज विचार आला की असे निष्ठावंत वाचक आता दुर्मिळ झालेले आहेत. परवा मी BA वर्गातल्या वाङ्मय विषयाच्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला, GA कुलकर्ण्यांचा एखादा कथासंग्रह तुम्ही वाचला आहे का? GA कुलकर्णी म्हणजे मराठी भाषेतील आधुनिक कथालेखक म्हणून सुप्रसिद्ध.
तर मुलं म्हणतात, जी ए कुलकर्ण्यांचा एखादा कथासंग्रह तुम्ही वाचला आहे का? संग्रह जाऊ द्या, या लेखकाची एखादी कथा तरी तुमच्या वाचनात आली आहे का? लेखक म्हणतो आहे, साहित्याविषयाचे रसिक विद्यार्थी विद्यार्थिनी मानाखाली घालून बसले होते. कदाचित जी ए कुलकर्णी हे नावसुद्धा त्यांना फारसं परिचित नव्हतं. मी निराश झालो. एका आधुनिक श्रेष्ठ कथालेखकाचं नावही सुशिक्षितांच्या अभ्यासकांच्या कानापर्यंत पोहोचलं नाही, या कर्माला काय म्हणावं? सहज बी एच्या ग्रॅज्युएशनच्या मुलांना विचारलं की तुम्ही जी ए कुलकर्णींची पुस्तकं काही कथासंग्रह वाचता का? तर इथपासून सुरुवात आहे की जी ए कुलकर्णी कोण? लेखकाला आश्चर्य वाटलं. म्हणजे काय म्हणावं की मुलं पुस्तकं वाचत नाहीत? एक गोष्ट मात्र खरी की उत्तम साहित्यकृती आपल्याला जन्मभर भावनिक सोबत करतात, मनाला धीर देतात.